जामखेड शहरात काल राष्ट्रवादी व भाजप या दोन सभांमुळे राजकीय वातावरण चांगले तापले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा संपल्यानंतर सायंकाळी जामखेड शहरात राष्ट्रवादीच्या वतीनेही शिवस्वराज्य यात्रा जामखेड शहरात दाखल झाली होती. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत जामखेड शहरातून भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचे नंतर रूपांतर जामखेड शहरातील बाजारतळ या ठिकाणी सभेत झाले. या सभेला जामखेड शहरातील नागरिकांनी न भूतो न भविष्य अशी प्रचंड गर्दी केली होती. राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रेत भगवा झेंडा लावण्याचा निर्णय घेतला त्यावर अनेकांना पोटसूळ उठलेला आहे. भगवा झेंडा काय भाजपची मक्तेदारी नाही? आगामी निवडणुकीत ईव्हीएम मध्ये गडबड केल्यास तरुणाई रस्त्यावर उतरून धडा शिकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपा सरकारला दिलाय. जामखेड शहरातील बाजारतळ परिसरात राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत करण्यात आले त्यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवा नेते रोहितदादा पवार, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, मधुकर आबा राळेबात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, युवक तालुका अध्यक्ष शरद शिंदे, नगरसेवक पवनराजे राळेबात, दिगंबर चव्हाण, संध्या सोनवणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, सर्व विरोधी पक्षांची मागणी असूनही भाजप बॅलेट पेपरवर निवडणुका घेत नाही, ते बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास घाबरत आहेत. पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी जामखेड बाजार समितीला 200 कोटी देणार अशी घोषणा केली होती, ती घोषणा हवेतच विरली अशी टीका त्यांनी केली. मी अर्थमंत्री असताना पहिल्यांदा भगवानगडाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता असे सांगत पाटील म्हणाले, देशात अनेकदा मंदीचे सावट आले होते, मात्र कधीही मंदीमुळे नोकऱ्या गेल्या नाहीत, कंपन्या बंद पडल्या नाहीत, परंतु मागील 5 वर्षात मोदी सरकारने चुकीचे आर्थिक धोरण राबल्यामुळे देश मंदीच्या संकटात सापडला आहे. यावेळी बाजारतळ येते ना भूतो ना भविष्यती अशी गर्दी पाहायला मिळाली आणि दोन सभेंमुळे जामखेड शहराला यात्रेचं स्वरूप आलं होतं, त्यामुळे पोलिसांची देखील तारांबळ उडाली होती. तुमच्या सर्वांच्या मदतीने करायचं आणि याच्यासाठी आपण सर्वजण आम्हाला पाठबळ द्यायचं. अशी मी अपेक्षा करतो. योगायोग बघा, आपल्या कर्ज जामखेडची चर्चा अख्या राज्यामध्ये, ही जी लाईट दिसतीये ती आपल्या जनरेटरवर चालू आहे. आपला रथ जर तुम्ही बघितला असता, एका कार्यकर्त्याची साधी जीप होती त्यात आम्ही आलो, त्यांचा रथ मी बघू शकलो नाही कारण पोहोचू शकलो नाही. तो रथ जाण्यासाठी लाईट कापल्या, झाडं कापली, सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही टपऱ्या तिथं असतील ज्याच्यावर त्यांचं पोट चालतं त्या टपऱ्या सुद्धा तिथं तोडण्यात आल्या आणि मग यांचा रथ तिथून गेला. अरे सर्वसामान्य लोकांच्या पोटावर जर पाय देऊन तुमचा रथ जात असेल तर ही जनता तुमचा मान्य. आज काय घोषणा झाल्या हे मला माहित नाही, पण या परिसरामध्ये ज्या काय घोषणा होतात त्या लोकांना त्याचा विश्वासच राहिला नाही. काही काही ठिकाणी एका एका रोडवर 4-4 वेळा नारळ फोडले जातात, सभा मंडपसाठी भूमिपूजन पूजन केलं जातं आणि 4 वर्षानंतर परत भूमिपूजन केलं जातं. एखादा रोड झाला, एखादा रोड झाला तर 6 महिन्यात रोड खराब होतो. त्याला खरंच विकास म्हणतो? आपल्या सर्वांना माहिती. पण एक समजून घ्या, उन्हाळ्याच्या काळामध्ये आणि आता सुद्धा पाण्याची परिस्थिती कशी आहे, शेतकऱ्याची परिस्थिती गंभीर आहे मी समजू शकतो, त्याच्यावर मी पुढे बोलेन. पण आपल्या घराच्या माता वडिली आपल्यातली काही जण सकाळी उठल्यापासून ते दुपारपर्यंत 2-3 किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागत होतं. आणि या जामखेड शहरासाठी असं म्हणायच्या पूर्वी जामखेड शहराची बाजारपेठ या परिसरामध्ये सगळ्यात मोठी आणि त्या जामखेडमध्ये आता 35 ते 40 दिवसानंतर पाणी येतं. हे काय 5 वर्ष 10 वर्ष आपल्याला दिसलं नाही? आज घोषणा काहीतरी झाली असेल त्याच्याबद्दल तुम्हाला कळेल, पण याच्या आधी पण घोषणा किती झाल्या याची माहिती तुम्हाला सर्वांना. पण पाणी आणण्यासाठी वनवन जात असताना
जेव्हा त्या काळामध्ये आमच्या लोकांना टंचाईच्या मीटिंग मध्ये तुम्ही असणं अतिशय महत्वाचं होतं, पण कदाचित तुम्ही मंत्री होता, मंत्री असल्यामुळे तुम्हाला राज्य फिरायला लागत असेल, लोकसभेमध्ये तुम्ही स्टार प्रचारक असताल, पण आमच्या लोकांसाठी टंचाई मीटिंगसाठी तुम्हाला वेळ झाला नाही. या मतदारसंघामध्ये या परिसरामध्ये किती टँकर चालू आहेत, किती टँकर चालू आहेत आणि किती टँकर फक्त पेपरवर आहेत याच्यावर कोणालाही माहीत नव्हतं आणि त्यांचं तर खास करून लक्ष नव्हतं. मग या 5 महिन्यामध्ये झालं काय असं की तुम्ही आता या मतदारसंघामध्ये फिरायला लागला, तुमचे जुने मित्र तुम्हाला आठवायला लागले, आमचे काही ठराविक कार्यकर्त्यांवर तुम्ही डोळा ठेवून राहायला लागला. काय तुमचे कार्यकर्ते 2009 ला तुम्ही इलेक्शनला जेव्हा उभा होता, काही लोकांनी 100 रुपये, 10 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये, 20 रुपये ऐकत नसताना सुद्धा हे सर्वसामान्याच्या व्यक्ती एखादा आमदार होते म्हणून त्याच्या पाठीशी काही जण उभी राहिली, आणि गेल्या 10 वर्षामध्ये त्यांच्याकडे तुम्ही टुंकून सुद्धा बघितलं नाही आणि काय राजकारण आहे. हे राजकारण आपल्याला नको, आपल्याला राजकारण पाहिजे ते विकासाचं राजकारण पाहिजे. आपल्या माता भगिनीच्या डोक्यावर आपल्याला हंडा नको. आपल्या या मोठ्या मोठ्या गावामध्ये आणि कर्जसारख्या गावामध्ये तिथे परिसरामध्ये असणाऱ्या गावामध्ये या मोठ्या शहरामध्ये जे आपल्या लोकांना 30-30, 40-40 दिवस पाण्याची वाट बघावी लागतं असं राजकारण आपल्याला नको. इथं ड्रीम प्रोजेक्ट गेलाय पालकमंत्री साहेबांचा, त्याच्यावरूनच येत होतो म्हणून उशीर लागला. मला लोक भेटतात, दादा आपला टँकर चालू आहे, गेले 6 महिने चालू आहे, अतिशय मदत झाली. आपल्या टँकरचं पाणी कसं होतं सांगा, पिण्याजोगं होतं का नव्हतं? आणि शासनाच्या टँकरचं पाणी कसं होतं का? हा तुझ्या भाव मी आम्ही लोकांकडे बघत असताना त्यांच्याकडे माणूस म्हणून बघत असतो आणि तुम्ही लोकांकडे बघत असताना त्यांच्याकडे फक्त कुठंतरी आपलं मताचं मशीन असं काहीतरी बघितलं तर काय राजकारण. आणि याच्यात सुद्धा आज तुम्ही बघितलं टँकर, आम्हाला सांगण्यात येत आहे की आता जेवढे शासनाचे टँकर चालू आहेत ते पुढच्या काळामध्ये काही दिवसांमध्ये कमी केले जातील. आणि कधीतरी रोजगार मिळावा याच्या आधी घेतला होता का नव्हता? आरोग्य शिबिराचा विषय, आज तुम्ही जर का गव्हर्नमेंट हॉस्पिटलला गेला, हे हॉस्पिटल आहे का काय याचा प्रश्न तुम्हाला पहिला पडेल. काही लोक मला भेटतात, अहो एक इमर्जन्सी आली होती आणि सलाईनला लावण्याचे इंजेक्शन ते सुद्धा तिथं नाही. अशा परिस्थितीला विकास म्हणत नाही. बचत गटाचं काम किती झालं मला माहित नाही, इथले बचत गट थोडेसे वेगळे, पण बचत गटाचं काम कसं असतं तर पुढच्या काळामध्ये इथं असणाऱ्या महिलांचा हक्क आणि त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी तयार करून पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला कशा विकता येतील आणि आमच्या माता भगिनींना अधिकचा पैसा कसा मिळेल याला म्हणतात खरा विकास. मला भावना कळतात भावना, आणि तुमच्या सर्वांच्या भावना बघितल्यानंतर मला विश्वास आहे या पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्या बरोबर थोड्या वेळाचा सहवास जरी मिळाला तर असं वाटतं आदरणीय पवार साहेबांची छबीच आपल्या बरोबर वावरते. तुमच्या सर्वांच्या सुखात आणि दुःखात सहभागी होत असताना आदरणीय रोहितदादांनी माझ्या अगोदर कोणाला व्यक्त केलं, यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यासाठी असेल, युवकांच्या रोजगारासाठी असेल, महिलांच्या सुरक्षितेसाठी असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या महिला भगिनींचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय असलेला पाणी, या सगळ्यांसाठी तळमळीने व्यथा मांडली. या निमित्तानं दादांना एकटा संधी द्या, तुमची सर्व स्वप्न साकार करण्याची धमक या रक्तामध्ये आहे. मला माहित नाही पण आवर्जून आठवण होती 2 दिवसापूर्वी दयांडी झाली, मागच्या दयांडीला रामपदर म्हणाला होता
एखादी मुलगी आवडली तर सांगा, तिला पळून आणण्याची जबाबदारी मी घेतो. संपूर्ण महाराष्ट्रभरातून आम्ही आंदोलन केली, घोषणा केल्या, मी स्वतः हायकोर्टात याचिका दाखल केली. श्रीदेवीचं निधन झालं म्हणून पहाटे 4 वाजता ट्विट करणारे मुख्यमंत्री महोदय याच्यावरती काही बोलले नाहीत. परवा 365 दिवस त्याला पूर्ण झाले, पण राहून राहून शंका वाटती. राम नावाची लोक पण रावणाची वृत्ती आहे की काय? गोरी करून देण्याची भाषा करणारा राम कदम काय? दारूच्या बंडेला नाव देणारा म्हणून सांगणारे ग्रीष्मा काय? सैनिक पत्नीची बदनामी करणारा प्रशांत परिचारक काय? हे सगळेच जग छत्रपती शिवरायांच्या काळात जन्माला आले असते. आतापर्यंत महाराजांनी यंदा केव्हाच कडे लोट केला. महाराष्ट्रातल्या मायमाऊळींच्या सन्मानासाठी ही शिवस्वराज्य यात्रा तुमच्यापर्यंत येते. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची, प्रत्येक पदाधिकाऱ्याची, प्रत्येक नेतृत्वाची जबाबदारी घेत असताना प्रत्येक जण सांगतोय महाराष्ट्राच्या माईलेकींना संरक्षण, सुरक्षितता देण्याची जबाबदारी आमची आहे, आणि यासाठी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अभिमान वाटतो. मुख्यमंत्री महोदयांची आज या ठिकाणी सकाळी सभा झाली. या सभेत ते बोलत होते की 15 वर्ष झालं या भागात मुजोरी चालू आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ज्या व्यासपीठावरून बोलत होता त्या व्यासपीठावरती मागं जरी वळून बघितलं असतं तर तुमच्या लक्षात आलं असतं मुजोरी करणारी लोक तुम्हीच तुमच्या व्यासपीठावर बसवले, जे आमच्याकडून तुमच्याकडे गेले. आवर्जून सांगतात महाराष्ट्र भारतात 3रा क्रमांकावरती आहे. कशासाठी? विकास कामांसाठी. गद्दी झालेल्या मुख्यमंत्र्यांना मला आठवण करून द्यायची आहे. मुख्यमंत्री महोदय, एनसीआरबीचा अहवाल आहे, तुम्हाला आकडेवारी सांगते. आतापर्यंत 11,396 महिलांवर बलात्कार झाले, 64,579 युवतींचे आणि महिलांचे अपहरण झाले. बलात्काराच्या घटनेमध्ये महाराष्ट्र देशात 3रा क्रमांकावरती आहे. 46% महिला रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या शोधात आहे. 2015 मध्ये 697 गुन्हे नोंदवले गेले मानवी तस्करीबाबत, आणि 2018 मध्ये 4,540 मुले बेपत्त झाली. आणि तुम्ही कोणत्या निकषावर सांगताय महाराष्ट्र 3रा क्रमांकावरती आहे? तुम्हाला आठवण करून देते, बलात्काराच्या घटनेबाबत महाराष्ट्र 3रा क्रमांकावरती आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट यायची की मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला जनाची नाही पण थोडी जरी मनाची असती तरी या ठिकाणी कोपर्डीची जी घटना झाली, या कोपर्डीच्या घटनेतील आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय तुम्ही इथं तोंड दाखवायला आले नसते. कोपर्डीच्या आरोपीला अजून कोणतीही शिक्षा झाली नाही. या संदर्भात फास्ट ट्रॅक न्यायालयात आपण निकाल चालू असं तुम्ही सांगितलं होतं. तुम्ही तुमचा शब्द पाळत का? विचार नगरकरांनी करणार. आणि मुख्यमंत्री महोदय सांगतात विकासाच्या गप्पा करतात. खऱ्या अर्थाने की जागोजागी आमचं जल्लोषात स्वागत होतं असं मोठ्या आविर्भावात मुख्यमंत्री महोदय बोलत असताना मुख्यमंत्र्यांचं स्वागत होतं, पण ते काय झेंडे दाखवून होतं? आपल्या इथल्या ह्या सभेचा, रोहितदादा आपल्या ह्या सभेचा आणि आत्ता येताना आपल्या ज्या रॅलीचं स्वागत झालं त्याचे फोटो मुख्यमंत्र्यांना पाठवा, म्हणजे त्यांना समजेल प्रेम काय असतं. प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री म्हणतात 70 वर्ष तुम्ही काय केलं काय केलं काय केलं. आमच्याकडे यादी आम्ही देऊ, रात्रभर वाचली तरी संपणार नाही. आम्ही 70 वर्षात काय केलं त्याच्याबद्दल फार काही सांगणार नाही, पण 70 वर्षात आम्ही आघाडी सरकारने तुम्हाला फक्त पोलिओचे डोस जरी दिले नसते तरी तुम्ही वेळेवाकडे जन्माला आले. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला करण्यात आला, पण इथून पुढे पालकमंत्री तुमची गुंडगिरी चालणार नाही. ही अवस्था महाराष्ट्रातल्या नाही, भारतातल्या सर्व ठिकाणी निर्माण झालेली आहे. मागच्या 5 वर्षामध्ये 6 लाखापेक्षा जास्त कारखानदारी बंद झालेली आहे. लहान मोठे पार्ले ग्रुपल नावाची कंपनी आहे, तिचा 10,000 कामगार कमी करण्याची घोषणा कधी केली? या राज्यात आणि देशातल्या गाड्यांच्या कारखान्यांच्या उत्पादनं कमी झाली,
या देशात फार मोठी मंदी निर्माण करण्याचं कारण या देशाची आर्थिक धोरण चुकीच्या पद्धतीनं राबवण्याचं काम मागच्या 5 वर्षात झालं. एकेकाळी डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या देशाचे प्रधानमंत्री होते, त्याच्या आधी अर्थमंत्री होते. त्यांच्या काळामध्ये या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भोवती जी कवच कुंडल डॉक्टर मनमोहन सिंग यांनी निर्माण केलेली होती, त्यामुळे जगात कुठंही मंदी आली तरी भारताच्या सामान्य माणसाच्या नोकऱ्यावर कधी उरळ उसळली. अमेरिकेत लेमन ब्रदर्स नावाची एक वित्तीय संस्था बुडाली. सगळ्या अमेरिका खंडामध्ये, युरोप खंडामध्ये बेकारी निर्माण झाली, फार मोठं आर्थिक अरिष्ट निर्माण झालं. त्यातनं त्या दोन्ही देशांना, दोन्ही खंडांना बाहेर यायला काही वर्ष लागले. पण भारतामध्ये मनमोहन सिंग असल्यामुळे तेव्हा कुणाच्या नोकऱ्या गेल्या, कुणाचं उत्पादन घटलं, कुणाची विक्री कमी झाली असं कधी झालं. यंदा मात्र भारतामध्ये मंदी आली, ती मंदी रोखण्याची ताकद दिल्लीत बसलेल्या सरकारच्या अंगात नाही आणि म्हणून आज सगळ्यांच्या बेकारीची कुराड आली. मागच्या 1 वर्षामध्ये 1,10,00,000 लोकांचा रोजगार भारतातला गेलेला. परवा औरंगाबादला जायला माझ्या पीएला सांगितलं, 5:15 सकाळी विमान आहे जेटचं, त्याचं तिकीट काढ. तासावराने त्याला फोन केला, म्हटलं साहेब रेल्वेनेच जावं लागेल. का रे बाबा? ते म्हणजे ती जेट कंपनी आहे ती बंद आहे, त्याचं दिवाळं निघालेलं आहे, विषय संपलेला आहे, सकाळचं विमान बंद आहे. एक विमान रद्द झालं हा महत्वाचा प्रश्न नाही. लिबरलायझेशन नंतर या देशामध्ये सगळ्यात उत्तम कंपनी म्हणून जेटची कंपनी नावारूपाला आलेली. या देशात विमान वाहतुकीचं सूत्र आणि गणित बदलण्याचं काम त्या कंपनीच्या प्रभावी कार्यक्षमतेने झालं. यांच्या काळामध्ये त्या जेट कंपनीचं दिवाळं निघालं. आज लाखो त्या कंपनीत काम करणारे विमानाचे आतले आणि बाहेरचे कामगार बेकार झाले. बीएसएनएलचं काय झालं बघा. रिलायन्सच्या जिओला काम मिळालं पाहिजे, त्यांचा व्यवसाय चांगला चालला पाहिजे म्हणून बीएसएनएल कंपनी जी राष्ट्राच्या मालकीची होती, खेड्यापाड्यामध्ये पोहोचलेली होती, त्या बीएसएनएल कंपनीचा पगार थकवलाय. त्यांच्यावर आर्थिक कुराड कोसळलेली आहे. राज्य केंद्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंय. आपल्या सगळ्यांच्या समोर अशी 56 उदाहरणं दिली आणि म्हणून नरेंद्र मोदी आणि देशातल्या सरकारचं आम्ही लोकसभेच्या आधीचा मुद्दा सांगत होतो तो आता खरा ठरायला लागलाय हेच मला आपल्याला सांगायचं. माझी आपल्याला विनंती आहे की पुन्हा येणारी विधानसभा आहे, भावनिक विश्वास जाऊन मतदान करण्यापेक्षा तुमच्या माझ्या दारात काय वाढलंय, तुमच्या माझ्या उमऱ्याच्या बाहेर काय आता आलेलं आहे याचा विचार करून आपण मतदान केलं पाहिजे. इतर पाटीलही पवार बदली झाले. जरा मोठ्याने आवाज घुमू द्या. आधीच काय खर्ची वाळू सरकार आदरणीय प्रदेशाध्यक्ष मी जो उल्लेख केला, झाला ना बाकी त्यांचा प्रॉब्लेम. आता त्यांच्या सभेत त्यांनी काय म्हणायचं? अनेक मंत्र्यांच्या पोटात दुखायला लागलं. आतापर्यंत कमळ हातात घेतलेल्या सन्माननीय मंत्री महोदय, मंत्री महोदय आशिष विनोदजी त्यावर सगळे म्हणाले यांनी नाही नक्की बरे ना कशाला भान पडलं. सगळ्यांनी सुरुवात केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेमध्ये भगवा चेहरा कसा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा कसा. जाणीवपूर्वक सांगतो या सगळ्यांना, हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा, हा भगवा महाराजांच्या धारक
करायचा आहे तसाच हा भगवा वार करायचा आहे, एवढं कशाला बौद्ध भिक्खूंच्या चिवळाचा रंग सुद्धा भगवा आहे. भगवा तुमची मक्तेदारी नाही, आमच्याही थांबण्यात रक्त तेच आहे, आमच्याही मनात भगवा तेच आहे. हे तुम्हाला सांगण्याची आज वेळ आली नाही. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागू देऊ नका, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे सांगितलं, त्या महाराजांचं तुम्ही 2014 ला नाव घेतलं. आणि आज जर परिस्थिती बघितली माझ्या भावांनो, 2014 ते 2019 छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात 16,000 शेतकरी बांधवांनी आत्महत्या केली. 16,000 दिवसाला सरासरी 5 ते 6 शेतकरी आत्महत्या करतायत. दिवसाला 5 ते 6 भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं जात आहे. दिवसाला 5 ते 6 कच्ची पच्ची अनाथ होत आहे. आणि मग सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपवाल्यांनी सांगावं, आता कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. याच महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात 16,000 पेक्षा जास्त बलात्कार होत आहेत, 37,000 पेक्षा जास्त विनयभंगाच्या केसेस होत आहेत, माता भगिनींवरच्या अत्याचारांची संख्या 1,25,000 होतीये. आता भाजपवाल्यांनी सांगावं, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. या महाराष्ट्रात 1,42,000 कंपन्या बंद होतात, 45 वर्षात नव्हती एवढी बेरोजगारी निर्माण होते. आता सांगा कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. कारण या बेरोजगारीचं भेटूर चित्र आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी तुमच्या समोर सांगितलं. प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेकारी बेरोजगारी आज तरुण जातो शिकायला. डिग्री मिळते, डिग्री मिळाल्यानंतर या सरकारची परिस्थिती आणली. गेल्या 5 वर्षात 1,42,000 कंपन्या बंद. नुसत्या गेल्या वर्षी म्हटलं तर 983 कारखाने बंद पडले. आजकाल डिग्रीच्या सर्टिफिकेट बरोबर या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारनं माझ्या तरुणाच्या माथ्यावर आणखी एक शिक्का मारलाय, बेरोजगार. आणि हा तरुणाच प्रश्न, हा तरुण सरकारला प्रश्न विचारतोय. आणि हा प्रश्न विचारलाच गेला पाहिजे. आणि असं असताना सरकार काय करत? परवा अहमदनगर औरंगाबाद हायवेवर होर्डिंग लागले होते, कुणाच्या वाचनात आले बघितले. 2014 ला छत्रपतींचा आशीर्वाद मागणारे 5 वर्ष सत्ता आल्यानंतर किती उजोर होतात हे याची देरी याची डोळा तुम्हाला बघायचा असेल तर बघा. अहमदनगर औरंगाबादवर हायवेवर होर्डिंग लागले 2019 ला. 2014 ला सांगत होते छत्रपतींचा आशीर्वाद, 2019 ला म्हणायला लागले देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र. पाच वर्षात एवढा फरक पडायला लागला, मग एवढा फरक पडायला लागला. म्हणून धुळ्यात समोर डोळ्याच्या समोर असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा डोळ्यासमोर दिसत असताना जो काही रथ आज कर्जत जामखेडमध्ये आला त्याच रथावरून नमस्कार केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना. या महाराष्ट्राच्या दैवताला खाली उतरून जाऊन पुष्पहार अर्पण करावा एवढं सुद्धा वाटू नये. हा विचार लक्षात ठेवा. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा राहतो, 4,000 कोटी खर्च करून उभा राहतो. सरदार वल्लभभाई पटेलांच्या विषयी आदर आहे, त्यांच्याविषयी काही म्हणणं नाही. पण प्रश्न हा पडतो की स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा जर गुजरातमध्ये उभा राहत असेल तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय 350 वर्षांनंतरही या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक का उभं राहत आहे? तुम्ही जे काय म्हणताय त्या माणसाला इतिहासात हत्ती चपाई दिला होता. आता मशीनच्या दबावाखाली त्या इतकी बटणं दाबा, एवढंच करा माझ्या बाबा.
आणि विशेषतः जेव्हा आता एक नवीन ट्रोल सुरू झाला होतं, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा दिसायला लागला, महाराजांविषयी म्हणायला लागलो, लगेच या सिंहखंडी सुरू करावं आणि यांनी सांगावं अमोल फुलेंना शाहू फुले आंबेडकरांची एनर्जी. अरे ज्ञान बुद्धिमत्ता गहाणच ठेवायची म्हटली तर लोक काही आरोप करतात. त्यांना प्रामाणिकपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की ज्या तीन महापुरुषांचं नाव आम्ही घेतो, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बोलले जातात. कारण भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारताची राज्यघटना लिहिली तेव्हा ही राज्यघटना लिहित असताना छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञापत्र त्यांच्या डोळ्यासमोर होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक ठाकरांची सुरुवात जय शिवराय म्हणून होत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरुस्थानी मानत होते त्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली, त्यांनीच पहिली शिवजयंती साजरी केली आणि ज्या राजर्षी शाहू महाराजांचं आम्ही नाव घेतो त्या राजर्षी शाहू महाराजांनी पहिल्यांदा रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी अंमलात आणल्यानंतर त्याची पुन्हा अंमलबजावणी शाहू महाराजांनी केली. आणि आतापर्यंत महाराजांचं फक्त नाव घेणाऱ्यांनी सांगावं की शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे वेगळे करण्याचं पाप जे तुम्ही केलं होतं ते या 12 कोटी महाराष्ट्राच्या डोळ्यात आज आम्ही स्वच्छ चित्र निर्माण करतोय तर तुमच्या पोटात का दुखायला लागलं. मातीसाठी उभं राहण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मातीसाठी उभा राहणारा माणूस हा विकासाचं पर्व सुरू करू शकतो. बघा सगळ्यात पुण्याचं काम आपण म्हणतो, ताणलेल्याला पाणी देण्यासारखं पुण्य नाही. किती टँकर सुरू केले होईल का? दोन्ही तालुक्यात मिळून 100 टँकर सुरू झाले, 250 सुरू झाले. नेत्र तपासणी शिबिर झालं, 7,000 रुग्णांची तपासणी झाली, 5,000 चष्मे वाटप झालं. आता कानाच्या मशिनीचा भाव माहिती का? 25,000 रुपये एका मशिनीचा भाव आहे. 450 लोकांना कानाला ऐकू जायला लागले. आता ऐकू जाताना त्यांना सांगा, मशीन त्यांना लागली तरी कान तुमचे उघडे ठेवा, योग्य तेवढाच रस्ता आता निवडा. काय फवारणी झाली, ढगच पडून गेले काय विमानाने. आणि मग जलयुक्त शिवारमध्ये नेमकं काय झालं? 9,000 कोटी रुपये जास्त गुंतले, 9,000 कोटी खर्च झाले. आता कृत्रिम पाऊस पाडायला लागतो, आता मराठवाड्यात वॉटर ग्रेड घ्यायला लागतं आणि मग सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं 9,000 कोटी जलयुक्त शिवारमध्ये नक्की पैसे गुंतले का पाणी गुंतले. आणि म्हणून हे सरकार आता फरवायचं, या सरकारला खाली खेचायचं. पण लक्षात ठेवा, येणारी निवडणूक ही देशाची निवडणूक नाही, येणारी निवडणूक ही राज्याची निवडणूक आहे. एक किस्सा सांगतो आणि सांगतो. आपल्या कर्जत जामखेडमध्ये एका पोरीला बघायला एक पोरगा येतो, जोयलिकीची बोलणी करायला. पोरगा येतो मस्त आयटीत बसतो, पोराला बाप विचारतो आला कुठून? म्हणे नागपूरून. म्हणे काय करतो? पोरगा सांगतो माझे वडील दिल्लीला असतात. बाप विचारतो तू काय करतो? पोरगा सांगतो माझ्या वडिलांची 56 इंचाची छाती. पुरीचा बाप विचारतो अरे बाबा तू काय करतो? पोरगा सांगतो माझा बाप देश विदेशात फिरतो. पुरीचा बाप पोराला हाताला धरून फिरतो, पहिला बाहेर काढतो, त्याला सांगतो आमच्याकडे पोराला बघून पोरगी देतात, पोराच्या बापाला बघून पोरगी. त्यामुळे लक्षात ठेवा, येणाऱ्या निवडणुकीत परत तुमची माती भडकवली जातील, परत डोक्यांमध्ये काहीतरी विचार घातले जातील, परत काहीतरी विचार घातले जातील. भगवान बाबांना स्मरून, पुण्यश्लोक अहिल्या देवींना स्मरून, सीताराम बाबांना स्मरून, गीते महाराजांना स्मरून, एक गोष्ट लक्षात ठेवा,
ते तुम्हाला 370 कलमाचा मेसेज पाठवतील, त्यांना कर्जमाफीचं काय झालं असं ते तुम्हाला काश्मीरचा मेसेज पाठवतील, त्यांना पीक विम्याचं काय झालं असा रिप्लाय पाठवा. ते तुम्हाला सैन्याच्या शौर्याविषयी मेसेज पाठवतील, त्यांना तरुणांच्या रोजगाराचं काय झालं म्हणून रिप्लाय पाठवा. आणि ते तुम्हाला मोदीजींचा फोटो पाठवतील, त्यांना फडणवीसांच्या अपयशाचं काय झालं म्हणून. आणि म्हणून माझ्या भावानं जाता जाता फक्त एवढा सांगतो, काय म्हणतात दहशत येते अरे जेव्हा की तरुणाई रोहित दादांच्या पाठीशी उभी आहे, या तरुणाच्या मनगटातली ताकद उरातली हिंमत दाखवून द्या. कोण अंगावर आलं तर शेंगावर घेतल्याशिवाय राहायचं नाही. प्रतिनिधी किरण रेडेसह कॅमेरामन राजू भोगील आणि पप्पू सय्यद, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.